भाजपा सरकारचं करायचं काय? या लबाड भाजप सरकारचं करायचं काय? या मोदी सरकारनी भाजप सरकारनी पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा उच्चांक केलेला आहे. दररोज 20-20, 30-30, 40-40 पैसे पेट्रोल डिझेल गॅसचे दर वाढवायचे आणि 2-4 महिन्यातून एकदा 3-4 रुपये कमी करायचे आणि आपल्याला वेड्यात काढायचा कार्यक्रम या ठिकाणी या मोदी सरकारनी भाजप सरकारने चालवलेला आहे आणि त्याचा आपण युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर निषेध करतोय. आज युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं आंदोलन सुरू आहे. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही, आपल्या मागण्या दोन आहेत, एक पेट्रोल डिझेलला जीएसटी लागू झाला पाहिजे जेणेकरून 20-30 रुपये पर्यंतचा फायदा स्वस्त पेट्रोल डिझेल झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी आपली मागणी या ठिकाणी जी आहे ती म्हणजे दुष्काळाच्या किंवा दारूबंदीच्या नावाखाली जे खोटे उपकर या ठिकाणी शासनाने लावलेले आहे हे उपकर या ठिकाणी कमी झाले पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे ती मान्य आहे, परंतु मागचे 3 वर्ष पाऊस चांगला होता तरी पण या ठिकाणी त्यांनी 3-2 रुपये या ठिकाणी उपकर लावला. मोदी 13 अजब खेल, सस्ती दारू महंगा तेल अशी परिस्थिती या ठिकाणी झाली. मोदी 13 अजब खेल, सस्ती दारू महंगा तेल. मोदी 13 अजब खेल, सस्ती दारू महंगा.